आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आता आपण शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आहोत आणि प्रत्येक इच्छुकांनी पक्षाकडे मागणी तर केलेली आहे. आता आपण काँग्रेसकडून इच्छुक असलेले दत्ता भैरट यांच्याशी बातचीत करणार आहोत. खरं तर दत्ता भैरट यांनी 2019 विधानसभा निवडणूक शिवाजीनगर मतदारसंघामधून काँग्रेसमधून लढली होती. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बापू, काय सांगाल, पुन्हा एकदा तुम्ही पक्षाकडे मागणी करताय, काय सांगाल? नाही, मी तर गेली 10 वर्ष म्हणजे तसं 35 वर्षापासून काँग्रेसचं काम करत आलेलो आहे. योग काँग्रेसच्या माध्यमातून मी उपाध्यक्ष होतो तेव्हापासून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. मागच्या वेळेला माझं सगळं काम पाहता मला काँग्रेस पक्षाने वरिष्ठांनी मला उमेदवारी दिली, पण काय कारणास्तव अचानकपणे काही लोक मला सोडून गेली आणि त्याचा फटका मला थोडाफार पडला आणि 5124 मतं मला कमी पडली. त्याचा असा अर्थ होतो की 3000 मला मतं कमी पडली. पण आत्ताच्या लोकसभेच्या माध्यमातून असेल किंवा विधानसभेच्या माध्यमातून असेल, आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि चांगल्या कामाचं फळ यंदा मला उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाला नक्कीच माझ्या माध्यमातून मिळणार आहे. बापू, तुम्ही आत्ताच म्हणालात की थोडाफोडीचं राजकारण 2019 झालं होतं, आता मात्र असं चित्र दिसेल का तुम्हाला, कारण जर तुम्ही काँग्रेसचे उमेदवार असाल तर? नाही, आता तसं काही चित्र नाही. आता आमची महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीचं खूप काम आहे. याच्यामध्ये पवारसाहेब आहेत, उद्धवजी आहेत, आमचे नानाजी आहेत, राहुलजी आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं बळ मिळालेलं आहे. लोकांच्या आम्ही आता ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेतच असतो की ह्यावेळेला तुला संधी आहे, खूप संधी आहे, मागच्या वेळेला थोड्यातून गेलं. आणि वास्तविक आम्ही काय केले, ज्यावेळेला मी विधानसभेला पडलो त्यानंतर आम्ही गप्प नाही बसलो, आम्ही पूर्ण कामं ह्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये करत राहिलो. भेटीगाठी असतील, काही कामं असतील, छोटी मोठी कामं, आमच्याकडे बजेट नसेल तरी आमच्या स्वतःच्या खर्चानं असेल किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून काहीतरी मटेरियल द्या आम्हाला, पाईपलाईन टाकायच्या, ड्रेनेज लाईन टाकायच्या, अशा अशा काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या खऱ्या अर्थानं लोकांना गरजेच्या आहेत त्या आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आमचं काम अगदी चांगलं हे कुठला लहान मुलगा सुद्धा सांगेल. बापू, अजून एक प्रश्न की जसं आपण पाहिलं की लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर खूप चालला, मराठा मतदार हा नाराज असल्यामुळे, मराठा समाज नाराज असल्यामुळे तो फॅक्टर खूप चालला. आता विधानसभेला सुद्धा असं काहीस चित्र दिसून येते, कारण जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा उमेदवार देण्याचं जरांगेंनी जाहीर केले, काय वाटतं तुम्ही या मतदारसंघ? नाही, जरांगे साहेबांनी जरी असं व्यक्त केलं असेल की ते त्याच्यावर अभ्यास करतात की त्यांना उमेदवार किती द्यायचे, कसे द्यायचे, काय द्यायचे, तर मला असं वाटतं की त्यांनी विचार केल्यानंतर मराठा समाजाच्या संदर्भात मराठा समाजाची मतं ही चांगल्या प्रकारे डायव्हर्ट होतील आणि ती आमच्या काँग्रेस पक्षाच्या आघाडीला मिळतील अशा सगळ्या संदर्भातला आम्हाला ठाम विश्वास आहे.